नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण चाणक्य नीतीचे बारा अध्याय पूर्ण केलेले आहेत आज आपण या भागामध्ये तेरावा अध्याय समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आचार्य चाणक्य म्हणतात जे भूतकाळात घडून गेलं आहे त्याचं दुःख करत बसू नये आणि जे भविष्यात होणार आहे त्याची चिंता करू नये ज्या व्यक्ती वर्तमान काळामध्ये जगतात त्या भूतकाळाच्या आणि भविष्य काळाची चिंता करत नाहीत एखाद्यावर तुम्ही जेवढं प्रेम कराल तेवढेच तुम्ही भयभीत होऊन जाल कारण एखाद्याशी जवळीक किंवा प्रेम हेच दुःखाचं कारण आहे नशिबाच्या भरवशावर बसण्यापेक्षा कर्म करत राहा जसा राजा असतो तशीच त्याची प्रजा असते राजा धर्मात्मा असेल तर त्याची प्रजा धर्माचं पालन करणारे असेल राजा पापी असेल तर त्याची प्रजा देखील पापीच असेल नीच व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या यशावर जळतात स्वतः त्या स्थानावर पोहोचू न शकल्याने ते नेहमी दुसऱ्याची निंदा करत असतात कोणत्याही व्यक्तीला त्याला हवंय तेवढं कधीच मिळत नाही त्यामुळे व्यक्तीने नेहमी संतुष्ट राहायला शिकावे महान लोकांच्या पुढे कितीही संकटे आली तरी ते कधीही विचलित होत नाहीत जिद्दीने त्यांना जे हवंय ते मिळवूनच राहतात